Good afternoon, students. Today we are going to learn lesson number 5.9 myself. बघा आज आपण 5.9 नंबरचा myself हा लेसन बघणार आहोत. चला तर मग बघा आपल्याला काय दिलं आहे. लेट्स स्पीक इन इंग्लिश. आता आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. मग आता सगळ्यात आधी मला सांगा myself. myself म्हणजे काय असते. मायसेल्फचा अर्थ काय. मायसेल्फ म्हणजे मी. तुम्ही स्वतः त्याला म्हणतात मायसेल्फ. मी स्वतः. ठीक आहे. तर आता बघा टीचर TEACHER टीचर सेज रिया टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. तुझ्याविषयी. मायसेल्फ म्हणजे माझ्याविषयी आणि युअर सेल्फ म्हणजे तुझ्याविषयी. रिया तुझ्याविषयी समथिंग. समथिंग म्हणजे काय. काहीतरी. रिया तुझ्याविषयी समथिंग काहीतरी सांग. ओके हे बघा रिया सांग टेल मी मला सांग समथिंग म्हणजे अर्थ होतं काहीतरी. अबाउट म्हणजे विषयी. युअर सेल्फ म्हणजे तुझ्या. तुझ्याविषयी रिया मला काहीतरी सांग असं कोण म्हणतंय. टीचर. टीचर म्हणाल्या. ठीक आहे. मरिया काय सांगते तिच्याविषयी. कुठली माहिती सांगते रिया. मरिया सेज काय म्हणते. माय नेम इज रिया. रिया म्हणते माझं नाव रिया आहे. नेम म्हणजे नाव. माय म्हणजे माझं. इज म्हणजे आहे आणि रिया म्हणजे तिचं नाव आहे. ठीक आहे. आय एम 6 इयर्स ओल्ड. किती वर्षाची आहे. 6 वर्षाची आहे. आय एम मी 6 म्हणजे 6 इयर्स म्हणजे वर्षाची. ओल्ड मी 6 वर्षाची आहे. आय लिव्ह इन नाशिक. ठीक आहे. तर ती कुठे राहते रिया. रिया राहते नाशिकला. लिव्ह लिव्ह म्हणजे राहणे. नाशिक हे गावाचं नाव आहे हो ना. आय गो टू. आय म्हणजे मी. गो म्हणजे जाणे. कुठे. विद्या मंदिर स्कूल. कुठे जाते ती. विद्या मंदिर स्कूल. आय गो टू विद्या मंदिर स्कूल म्हणजे शाळा. विद्या मंदिर हे त्या शाळेचं नाव आहे. ओके. आता आय एम मी इन स्टँडर्ड 1. मी कुठल्या वर्गात आहे. स्टँडर्ड म्हणजे तुमचा वर्ग. 1 म्हणजे पहिली. मी पहिल्या वर्गात आहे. आय लाईक बनाना. लाईक म्हणजे आवडणे. बनाना म्हणजे केळं. आय म्हणजे मी. मला. मला बनाना म्हणजे केळी आवडतात. आलं सगळ्यांच्या लक्षात. अशी एवढी माहिती कोणी सांगितली आहे. एवढी सगळी माहिती सांगितली आहे रियानी. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय लिहिलेलं आहे. नाउ टेल मी अबाउट युअर सेल्फ. आता तुमच्याविषयी सांगा. बघा इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा काय लिहिलं आहे. माय नेम इज. मग इथे काय येणार. या पहिल्या बॉक्समध्ये येणार इथे तुमचं नाव. ठीक आहे. इथे तुमचं नाव येणार पहिल्या बॉक्समध्ये. नंतर आय एम इयर्स ओल्ड. तुम्ही किती वर्षाचे आहे ते या सेकंड नंबरच्या बॉक्समध्ये लिहायचं. तुमचं वय काय आहे. ठीक आहे. आय लिव्ह इन. मी राहते. तुम्ही कुठे राहता ते या बॉक्समध्ये लिहायचं. हां औरंगाबादमध्ये राहत असाल तर औरंगाबाद लिहा. नाशिकमध्ये राहत असाल तर नाशिक लिहा. पुण्यात राहत असाल तर पुणे लिहा. तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचं नाव या बॉक्समध्ये लिहायचं आहे. पुस्तकात लिहायचं आणि वहीमध्ये सुद्धा लिहायचं आहे हा लेसन तुम्हाला. आय गो टू स्कूल. तुम्ही कुठल्या शाळेत जाता त्या शाळेचं नाव या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आय एम इन स्टँडर्ड. तुम्ही कुठल्या वर्गात आहात ते या बॉक्समध्ये लिहायचं. आणि आय लाईक. तुम्हाला काय आवडतं. तुम्हाला आय लाईक टू प्ले. त्याच्यानंतर मला खेळायला आवडतं. आय लाईक टू ईट ॲपल्स मँगोज आईस्क्रीम. मग तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नंबर 3 ट्रेस द डॉट्स. या डॉटला तुम्हाला काय करायचं आहे. सिम्पली ट्रेस करायचं आहे. ओके गिरवायचं आहे. तर हे पुस्तकात तुम्ही केलं तरी चालेल. ठीक आहे. हा लेसन आहे 5.9 नंबरचा. आपला लेसन आहे माय सेल्फ. हा लेसन वाचायचा आहे आणि याच्यातला जो क्वेश्चन नंबर 2 आहे
हा तुम्हाला सोडवायचा आहे. टेल मी अबाउट युअर सेल्फ, तुमच्याविषयी ही चार पाच वाक्यामध्ये माहिती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात? चला आता खाली बघा, खाली काय दिलाय, 5.10 नंबरचा आपण लेसन दिलाय आपल्याला. फन टाइम बघा, गमतीशीर वेळ आहे आपला. बघा, जॉईन द डॉट्स अँड कम्प्लीट द पिक्चर. डॉट जॉईन करायचे आहेत, एकमेकाला डॉट गिरवायचे आहेत, जोडायचे आहेत, है ना. आणि काय करायचं आहे, कम्प्लीट द पिक्चर, पिक्चर कम्प्लीट करायचं आहे म्हणजे चित्र पूर्ण करायचं आहे. मग आता इकडे ए दिला आहे, इकडचा ए तुम्हाला गिरवायचा आहे आणि इकडचा पण ए गिरवायचा आहे, मग ते पूर्ण चित्र तयार होतं. कशाचं चित्र होईल, ए अँड टी आंट, आंट म्हणजे मुंगी. त्यानंतर बी गिरवलं तर कशाचं होईल, बी फॉर बर्ड्स म्हणजे पक्षी. सी गिरवलं तर कॅट, ठीक आहे, मांजरीचं होईल. पुन्हा डी गिरवलं तर काय होईल, डी फॉर डॉग. ई फॉर आय, बघा ई लेटर पासून त्या ते चित्र काढून दाखवलेले आहेत, माहिती आहे कसे चित्र तयार होतात बघा. एफ फॉर फ्लॅग, एफ फॉर फॅन तर होतच आहे पण इथे हे चित्र पूर्ण करण्यासाठी काय होईल, एफ फॉर फ्लॅग. नंतर होईल ग्रेप्स, जी फॉर ग्रेप्स, ओके, आणि एच फॉर हॅट. बघा ते एबीसीडीचे जे लेटर्स आहेत ते गिरवले तर तुम्हाला कसं छानसं तुमचं चित्र तयार होतं, हो ना. तर हे तुम्ही पुस्तकातच सोडवायचं आहे, हे वहीत लिहायचं नाही, ओके. मग आता तुम्ही काय करणार, तुम होमवर्क मध्ये रीड अँड राईट द लेसन नंबर किती, 5.9 आणि 5.10 जो आहे हा लेसन तुम्ही तुमच्या पुस्तकातच सोडवायचा आहे, ओके. चला तर मग करा होमवर्कची तयारी, चला होमवर्क करायला सुरुवात करा.